मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आज दिल्लीमध्ये आहेत आणि मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कोणताही तिढा नाही आहे असं त्यांनी पुन्हा एकदा सांगितलंय. मंत्री कोण असतील याचा निर्णय पार्लमेंटरी बोर्ड घेईल असंही फडणवीसांनी म्हटलं. मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरलेली नाही आहे असं मात्र फडणवीसांनी सांगितलंय. मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा कुठलाही तिढा नाही आहे. अजित दादा त्यांच्या कामाने आले आहेत, मी माझ्या कामाने आलेलो आहे आणि आत्ता लगेच शिंदेजींचं इथे काम नसल्यामुळे ते आलेले नाही आहेत. त्यांच्या पक्षाचे कोण असतील, शिंदेसाहेबांचे शिंदेसाहेब ठरवतील, अजितदारांचे अजितदारा ठरवतील. आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील याचा निर्णय हा शेवटी आमचं जे काही पार्लमेंटरी बोर्ड आहे, आमचे नेते ते घेतात. प्रत्येक विभागातनं प्रॉबेबली कोण मंत्रिपदाचे उमेदवार असू शकतात, कोणाला आपण बनवू शकतो, असे एक प्रॉबेबल शॉर्टलिस्टिंग देखील त्यांच्यासोबत आम्ही केलेलं आहे. आता या संदर्भात वरिष्ठ स्तरावर ते निर्णय करतील आणि आम्हाला कळवतील. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.